स्वागतमत्र भवतां कृतीनां च सर्वेक्षं नवमी कक्षायां आज आपण इयत्ता नवमी कक्षा संस्कृतच्या या पाठामध्ये द्वादशः पाठः अमरकोशः इति वयं पठामः. मित्रांनो, अमरकोश या पाठामध्ये चित्रम असताना आपण पाहतो की नयन, सुमेधा, श्रेया, स्वप्नील, आर्या हे सर्व आणि अध्यापिका ग्रंथालयाला भेट द्यायला जातात तेव्हा ग्रंथालयामध्ये असलेली वेगवेगळी कपाटिका पाहून मोठमोठ्या कपाटिकेमध्ये ग्रंथ बघून प्रश्न निर्माण होतो की या सर्व या कपाटिकेमध्ये कोश ठेवलेले आहेत. तेव्हा अध्यापिका सांगते की हे सर्व कोश जे आहे ते वेगवेगळ्या शास्त्रांचं अध्ययन करण्याकरता अतिशय उपयुक्त आहे. तेव्हा प्रश्न असून निर्माण होतो की कोश म्हणजे काय. तर कोश म्हणजे अध्यापिका त्याचं वर्णन करून सांगतात की ज्या प्रकारे वित्तकोशामध्ये म्हणजेच बँकेमध्ये पैशांचा संग्रह केला जातो तसंच या शब्दकोशामध्ये शब्दांचा संग्रह केला जातो. भाषेमध्ये ती वापरली जातात. मग असा प्रश्न निर्माण होतो की कोश याचा उपयोग काय आहे. तेव्हा अध्यापिका अधिक वर्णन करून सांगतात की भाषेमध्ये लेखनामध्ये भाषणामध्ये प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी आपली शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी या कोशाचा उपयोग होत असतो. तर आपल्या ग्रंथालयामध्ये कोणकोणते कोश आहेत. तर ग्रंथालयामध्ये संस्कृती कोश, चरित्र कोश, विश्वकोश, सुभाषित कोश, अमर कोश अशा वेगवेगळ्या कोशांचा संग्रह आपल्या ग्रंथालयामध्ये होत असतो. प्रश्न येतो की अमरकोश हा एक विशेष ग्रंथ आपल्या ग्रंथालयामध्ये आहे तर या ग्रंथामध्ये काय बरं आहे. तर अमरकोश या ग्रंथाची रचना केलेली आहे अमरसिंह यांनी. अमरसिंह यांनी या ग्रंथाची रचना केलेली आपल्याला दिसते. या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या शब्दांसाठी काय काय समानार्थी शब्द आलेले आहेत त्या सर्वांचा संग्रह या अमरकोशामध्ये आलेला दिसतो. प्राचीन काळी गुरुकुलामध्ये जेव्हा विद्यार्थी शिकायला येत असत त्यावेळेस त्यांच्याकडून या ग्रंथांचं म्हणजे अमरकोश या ग्रंथाचं कंठस्थीकरण केलं जायचं. परंतु या कंठस्थीकरणाचा उपयोग काय. तर त्यांना विविध शास्त्रांचं अध्ययन करताना वेगवेगळ्या शब्दांसाठी पर्यायी शब्द कोणकोणते आलेले आहेत, कोणकोणत्या अर्थाने एक विशेष शब्द आलेला आहे याचं ज्ञान व्हावं. लेखनामध्ये भाषेमध्ये शब्दसंपत्ती त्यांची वाढावी म्हणून अमरकोश या ग्रंथाचं पाठन या ग्रंथाचं कंठस्थीकरण केलं जातं. या ग्रंथामध्ये म्हणजेच अमरकोश या ग्रंथामध्ये 1500 सुभाषितांचा संग्रह केलेला आहे. म्हणजे हा ग्रंथ पद्यमयी रचना या ग्रंथाची केलेली आहे अमरसिंहांनी. तेव्हा या ग्रंथामध्ये 3 कांड आहेत म्हणजे 3 भाग या ग्रंथाचे आहेत म्हणून त्याला त्रिकांड कोश असुद्धा म्हटलेला आहे. मित्रांनो, या ग्रंथाचा उपयोग आपल्याला भाषेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा होऊ शकतो. भाषेवर प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द सुद्धा आहेत. यामध्ये किती शब्द आहेत किंवा कोणकोणत्या विषयाचे शब्द आहेत, कोणत्या कोणत्या वस्तूंशी संबंधित शब्द आहेत. तर असं आपल्याला दिसेल की देवलोकापासून पाताळ लोकापर्यंत संपूर्ण ज्या विषय वस्तू आपल्याला विद्यमान आहेत किंवा दिसतात त्या सगळ्यांसाठी म्हणून वेगवेगळ्या अर्थाचे समानार्थी शब्द याच्यात आलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून प्रारंभिक गुरुकुलामध्ये किंवा प्राचीन गुरुकुलांमध्ये या अमरकोशाचं कंठस्थीकरण सुद्धा विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जायचं. म्हणजेच व्याकरणशास्त्र, वेदांत, न्याय, मीमांसा या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करताना त्यांना अमरकोश या ग्रंथांचं सहाय्य व्हायचं किंवा या ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर त्याला संपूर्ण शास्त्राचं अध्ययन करण्यासाठी त्यांना मदत व्हायची. अशा प्रकारे आपण सुद्धा या अमरसिंहाने रचलेल्या या अमरकोशाचं जर अध्ययन केलं तर आपल्या लक्षात येईल की आपली शब्दसंपत्ती ही भरपूर प्रमाणात वाढेल
आपली धारणा शक्ती ग्रहण शक्ती यांचा विकास होईल. म्हणून या अमरकोश या ग्रंथाचं अध्ययन आज आपण इथे करावं.